वेलकम स्टूडेंट्स, आज आपण पाहणार आहोत कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स, म्हणजेच क्रियापदांचे व विशेषणांचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे. तर आपण पहिला प्रश्न पाहूया. सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड विथ द गिव्हन पिक्चर. खाली जे चित्र दिले आहे त्या चित्राशी संबंधित योग्य ऍक्शन वर्ड तुम्ही निवडायचा आहे. बघा, खाली चार पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे स्टँड, दुसरा पर्याय आहे डान्स, तिसरा पर्याय आहे सीट आणि चौथा पर्याय आहे प्ले. बघा, स्टँड म्हणजे उभे राहणे, सीट म्हणजे बसणे, डान्स म्हणजे नृत्य करणे आणि प्ले म्हणजे खेळणे. चित्रातील मुलगी डान्स करत आहे आणि त्यामुळे दुसरा पर्याय हा योग्य आहे, डान्स. आता आपण पुढील प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट पिक्चर रिलेटेड विथ द गिव्हन ऍक्शन वर्ड ड्रिंक. ड्रिंक या ऍक्शन वर्डशी संबंधित तुम्ही योग्य ते चित्र निवडायचे आहे. बघा, खाली पर्याय दिलेले आहेत चार आणि या चारही पर्यायांमध्ये सगळे ऍक्शन आहेत. बघा, पहिल्या चित्रामध्ये स्लीपिंग, दुसऱ्या चित्रामध्ये ड्रिंकिंग, तिसऱ्या चित्रामध्ये क्लॅपिंग आणि चौथ्या चित्रामध्ये रनिंग. ड्रिंक या ऍक्शन वर्डशी संबंधित दुसरा पर्याय आहे ड्रिंक. पुढचा प्रश्न पाहूया. सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट मिनिंगफुल वर्ड. आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. पहा, खाली एक चौकोन आहे. त्या चौकोनामध्ये पर्यायापैकी योग्य अल्फाबेट आपल्याला घालायचे आहे आणि पुढे एक चित्र दिलेले आहे इयर, ई ए आर, इयर. ते अल्फाबेट आणि ई ए आर इयर ह्या दोन्हीपासून आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. पहा, पुढे पर्याय दिलेले आहेत झेड, क्यू, एल आणि वाय. जर आपण तिथे झेड घातला, झेड ई ए आर हा काही मिनिंगफुल वर्ड होणार नाही. पर्याय दोन, क्यू, क्यू ई ए आर हा देखील मिनिंगफुल वर्ड होणार नाही. पर्याय तीन, एल, एल ई ए आर हा देखील मिनिंगफुल वर्ड तयार होणार नाही. पर्याय चार, वाय ई ए आर, इयर, हा मात्र एक मिनिंगफुल वर्ड तयार होईल. इयर म्हणजे वर्ष. त्यामुळे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट पिक्चर विच द गिव्हन ऍक्शन वर्ड्स आर ऍप्लिकेबल ऍक्शन वर्ड्स. पिल, कट, इट. पहा, खाली काही चित्रे दिलेली आहेत. बुक्स, बनाना, अम्ब्रेला अँड टेबल. बघा, पिल म्हणजे सोलणे, कट म्हणजे कापणे, इट म्हणजे खाणे. ह्या तीनही ऍक्शन वर्डशी संबंधित योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन, बनाना. पुढील प्रश्न पाहूया. सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द पिक्चर. खाली एक चित्र दिलेले आहे आणि या चित्राशी संबंधित योग्य ऍक्शन वर्ड आपल्याला शोधायचा आहे. पर्याय एक, वॉश म्हणजे धुणे. पर्याय दोन, वेअर म्हणजे परिधान करणे. पर्याय तीन, पुल म्हणजे ओढणे. आणि पर्याय चार, बेंड म्हणजे वाकणे. पहा, चित्राशी संबंधित पर्याय क्रमांक एक, वॉश. पुढचा प्रश्न पाहूया. आयडेंटिफाय द इनकरेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड टू गिव्हन पिक्चर. पहा, आपल्याला इनकरेक्ट ऍक्शन वर्ड शोधायचा आहे, म्हणजेच अयोग्य असा शब्द शोधायचा आहे. खाली ॲपलचं एक चित्र दिलेलं आहे आणि या ॲपलशी संबंधित नसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहिला पर्याय शट, दुसरा पर्याय वॉश, तिसरा पर्याय कट आणि चौथा पर्याय इट. शट म्हणजे बंद करणे, वॉश म्हणजे धुणे, कट म्हणजे कापणे आणि इट म्हणजे खाणे. तर ॲपलशी संबंधित वॉश, कट आणि इट हे तीनही शब्द होऊ शकतात, परंतु पहिला पर्याय शट हा मात्र ॲपलशी संबंधित होणार नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, शट.